आवडे आपलं शेत बघून डोळ्यात पाणी येऊन राहिलं बघ. काय हो असं का म्हणता? अगं विदर्भातली आपली जमीन आणि वरून पाणी टंचाईच्या समस्येची लय भ्या वाटून राहिली बघ. अहो आपलं फडणवीस सरकार हाय की सज्ज आपल्याला मदत करायला. गेल्या 4 वर्षात शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय काय सुधारणा केल्या आहेत माहितीये ना. अहो जलयुक्त शिवार म्हणू नका, कर्ज माफी म्हणू नका, आणि आता तर त्यांनी दुष्काळ भी जाहीर केलाय. म्हणजे आपण आधीपासूनच योग्य ती काळजी घेऊ शकतच की, आणि त्यासाठी मदत करायला आपलं फडणवीस सरकार आपल्या पाठीमाग आहेच. पण आता नेमकं करायचं काय? हवामान बदलल्यामुळं प्रत्येक थेंबाचा योग्य विनियोग करणं आज काळाची गरज बनली आहे. अहो तुम्हाला माहितीये नानाजी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत मराठवाड्यात पाणी आणि मृदा संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने कमी पाण्यात अधिक उत्पन्नाची हमी देणाऱ्या सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची बचत आणि जमिनीचा कस टिकवून ठेवणं शक्य होतं. कृषी क्षेत्राचा कायापालट घडवून आणण्याची क्षमता ही सूक्ष्म सिंचनातच आहे. आणि आणखीन एक महत्वाची माहिती सांगते, दमनगंगा पिंजर नदीजोड प्रकल्पाचं पाणी जायकवाडीमध्ये आणण्यात येणार आहे. त्यामुळं 80-90% पाणी साठा होईल. आणि त्याच्यामुळेच की नाही गोदावरी खोऱ्यातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल. इतकंच नाही बरं का, तापी नर्मदा नदीजोड प्रकल्पही राबवण्यात येणार आहे. अहो आणि तुम्ही ठिबक सिंचन विसरलात की काय, त्यामुळे सुद्धा दुष्काळावर मात करता येतो हो की नाही? अरे वा, हे तर भारी होऊन राहिलं की ग. अहो भारी काम तर आपल्या फडणवीस सरकारनं केलं आहे. लय भारी देवेंद्र भाऊ, लय भारी.